भव्य दिव्य अशा मैदानावर सरपंच चषक क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत आणि या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शिवसेनेचे सर्व नेते मंडळी, भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते मंडळी, गावकरी मंडळी आणि क्रिकेट रसिको, सर्वात प्रथम या क्रिकेटच्या सामन्यांचं उद्घाटन झालेलं आहे असं मी जाहीर करतो. आणि हे क्रिकेटचे सामने खेळत असताना आपण खेळीमेलीच्या वातावरणामध्ये हे सामने खेळवावेत अशा प्रकारच्या एक शुभेच्छा या निमित्तानं आपला देतो आणि आपण सर्वांनी चांगला खेळ या ठिकाणी दाखवावा. अमित पाटील हे सरपंच आहेत, एक युवा सरपंच म्हणून आज ते या ठिकाणी काम करत आहेत. खेळाबरोबर राजकारणामध्ये मग सुद्धा त्या चौकार षटकार मारायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि म्हणून एक चांगलं नेतृत्व या दिघाटी ग्रामपंचायतीला या निमित्तानं मिळालेलं आहे. मी त्यांना सुद्धा मनापासून अधिक शुभेच्छा देईन आणि सर्व खेळाडूंनी मनापासून खेळून आपण एक चांगला खेळाडू, यशस्वी खेळाडू म्हणून आपण या विभागामध्ये नव्हे पनवेल तालुक्यामध्ये आपण नावारूपाला यावं अशा प्रकारच्या सर्व खेळाडूंना मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. पंचांचा निर्णय अंतिम राहील या दृष्टिकोनातनं आपण सर्वांनी खेळ खेळायचा आहे. पुन्हा एकदा या सर्व क्रिकेट रसिकांना आणि आयोजकांना मनापासून मी शुभेच्छा देतो. सर्वांना धन्यवाद देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यस, एकदा जोरदार तालावर या ठिकाणी अरुणशेट भगत साहेबांसाठी जबरदस्त व्यक्तिमत्व यांच्या त्यांचं या ठिकाणी आपण मनोगत ऐकलं. या ठिकाणी सामना अमित गावंड यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून अमित गावंड यांचा पण सन्मान करायचा आहे.